जय महाराष्ट्र, मी तुषार शेटे। पेट्रोल आणि डिझेलचे दर आंतरराष्ट्रीय बाजाराशी संलग्न केल्यानंतर इंधनाच्या किमतीमध्ये दररोज चढ उतार होताना दिसत आहेत। मुंबईत जानेवारीपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये मोठी वाढ होत आहे। रविवारी मुंबईत पेट्रोलचा भाव प्रति लिटर 81.59 रुपयांपर्यंत पोहोचला, तर डिझेलचा भाव 68.67 रुपये होता। चार वर्षात इंधन दराचा हा उच्चांक आहे। 24 सप्टेंबर 2014 नंतर पेट्रोलच्या दरानं गाठलेला हा उच्चांक आहे। यापूर्वी 22 जानेवारीला मुंबईत पेट्रोलनं प्रति लिटरला 80 रुपयांची पातळी ओलांडली होती। तेल वितरक कंपन्यांच्या माध्यमातून इंधनांची दर जे आहेत ते रोज निश्चित केले जात आहेत आणि त्यामुळे गेल्या 3 दिवसात इंधनाच्या दरांमध्ये प्रचंड वाढ झालेली आहे। सोमवारी मुंबईत पेट्रोलचा दर प्रति लिटर 81.69 रुपयांपर्यंत पोहोचला आणि डिझेलचा दर प्रति लिटर 68.67 रुपये होता। इंधनाच्या दरानं आज देशभरात उच्चांक गाठलेला आहे, त्यामुळे अच्छे दिन कुठे आहेत असा प्रश्न आता नागरिक विचारत आहेत। सरकारनं पेट्रोल आणि डिझेलचे दर नियंत्रण मुक्त केल्यानं पेट्रोलियम कंपन्या आणि डिझेलच्या दरात दररोज बदल करतायत, त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलचे दर सतत वाढत आहेत। गेल्या वर्षभरात मुंबईत पेट्रोलच्या दरात लिटरमागे 9 तर डिझेलच्या दरात लिटरमागे 7 रुपयांनी वाढ झालेली आहे। लक्षवेधी चर्चेला सुरुवात करण्याआधी एक नजर टाकूयात महत्वाच्या शहरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे भाव नेमके काय आहेत ते। मुंबईमध्ये पेट्रोलची किंमत 81.59 रुपये तर डिझेलची किंमत नागपूरमध्ये पेट्रोल 76.92 रुपये तर डिझेल 69.27 रुपये। पुण्यात पेट्रोल 81.05 रुपये तर डिझेल 67.17 रुपये। नाशिक मध्ये पेट्रोल 82.01 रुपये तर डिझेल 68.26 रुपये। औरंगाबाद मध्ये पेट्रोल 82.17 रुपये तर डिझेल 69.31 रुपये। रत्नागिरी मध्ये पेट्रोल 82.75 रुपये तर डिझेल 68.95 रुपये। कोल्हापुरात पेट्रोल 81.95 रुपये तर डिझेल 68.13 रुपये। तर आपण बघितलं पेट्रोलचा कसा भडका उडालेला आहे आणि या पेट्रोलच्या वाढलेल्या किमतींमुळे सर्वसामान्यांचं बजेटचं कंबरडं कसं मोडलेलं आहे आणि म्हणूनच आजची लक्षवेधी चर्चा आपली असणार आहे पेट्रोलचा भडका या विषयावरती। आणि या लक्षवेधी चर्चेमध्ये माझ्यासोबत सहभागी झालेले आहेत माजी मंत्री अनिल देशमुख, जे नागपूरवरनं आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। माझ्यासोबत माझ्या मुंबईच्या स्टुडिओमध्ये भाजपाचे प्रवक्ते भालचंद्र शिरसाट आलेले आहेत। निळू दामले, ज्येष्ठ पत्रकार आणि आंतरराष्ट्रीय तेल क्षेत्राचे अभ्यासक, हे मुंबईतनं आपल्यासोबत आहेत। आणि पुण्यातनं कॉम्रेड अजित अभ्यंकर हे असणार आहेत आणि आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत। मी सगळ्यात पहिले येतोय अभ्यंकर सर तुमच्याकडे। गेल्या इतक्या वर्षांमध्ये पेट्रोलचे दर वाढत चाललेले आहेत, मात्र कुठेही हे सगळं होत असताना नागरिकांचं कंबरडं मोडलं जात होतं तरीही तक्रारी येत नव्हत्या, मात्र आता थेट पेट्रोलनं उच्चांक गाठलेला आहे। 81.70 रुपये काही ठिकाणी तर तो 95 पैशांपर्यंत पोहोचलेला आहे, काय सांगाल? आपण पेट्रोलचे किंवा डिझेलचे भाव वाढले की तक्रार करतो, त्याच्यानंतर सरकार आपल्याला असं सांगतं की पेट्रोल आणि डिझेलच्या किमती आम्ही ठरवतच नाही, त्या तेल कंपन्या ठरवतात, आणि हा एक त्याचं कारण असतं। दुसरं कारण, तेल कंपन्या असं कदाचित भूमिका घेतात की आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूड तेलाचे भाव वाढलेले आहेत, त्याच्यामुळे आम्हाला वाढवावं लागतं। या सगळ्यामध्ये सत्य काय आहे याच्या तपशिलापर्यंत पोहोचण्याची थोडा पेशन्स किंवा मानसिकता आपण ठेवली पाहिजे। मी आपला अधिक वेळ घेणार नाही, पण अगदी थोडक्यामध्ये सांगतो
किंवा भाव वाढले म्हणून तक्रार करायची एवढ्यापुरते रडून काही होणार नाही, कारण त्याच्या खोलात आपल्याला जावं लागेल. लक्षात घ्या, पेट्रोलचे भाव, डिझेलचे भाव हे तीन गोष्टींवरती अवलंबून असतात. पहिली मूलभूत गोष्ट म्हणजे क्रूड तेल, जे त्याचा कच्चा माल आहे, जे आपण 80% प्रमाणात आयात करतो आपल्या गरजेच्या, त्याचे भाव आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत काय आहेत, हा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा असा की सरकार त्याच्यावरती किती कर लावतं, हा दुसरा मुद्दा. आणि तिसरा मुद्दा की तेल कंपन्या आपला पेट्रोल किंवा डिझेलचा जो विक्रीचा भाव आहे तो ठरवताना नेमका कशाच्या आधारावर ठरवतात, त्याची पद्धती काय आहे. हे तीन मुद्दे आहेत आणि तीन मुद्दे एकमेकांपेक्षा स्वतंत्र आहेत. तर पहिला मुद्दा, आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये क्रूड तेलाचे भाव तुम्ही 14 साली जेवढे होते आणि आज जेवढे आहेत याची जर तुलना केली तर ते आजही कमीच आहेत. म्हणजे जवळजवळ, आता मला आजची एक्झॅक्ट फिगर माहिती नाही, परंतु साधारणतः 14 साली जेवढे होते त्याच्या 3/4 किमती आज बाजारपेठेमध्ये आहे, म्हणजे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये आहेत. तरी क्रूड तेल, पेट्रोल डिझेलला आपण बाजारात त्यावेळेच्या पेक्षा आज जास्ती किंमत देतोय. याचा अर्थ बदमाशी जी आहे ती बदमाशी सरकारने करा आकारणीमध्ये केलेली आहे, एक. आणि पेट्रोल कंपन्या ज्या पद्धतीनं, जी पद्धत वापरतात तेल, म्हणजे आपल्या पेट्रोल आणि डिझेलची किंमत आकारताना, त्याच्या म्हणजे दोन ठिकाणी बदमाशी आहे. ती नेमकी काय मी आपल्याला सांगतो. सरकारने काय केलेलं आहे, क्रूड तेलाच्या किमती कमी झाल्या की इकडे आपले कर वाढवायचे, म्हणजे सरकारने तिकडे कमी झालं की आपलं कराचं उत्पन्न वाढवून घ्यायचं, असं या भारतीय जनता पक्षाच्या सरकारने, थोर नरेंद्र मोदी यांच्या सरकारने आपल्या कराचं उत्पन्न जवळजवळ 2.5 पटीने वाढवलेलं आहे मधल्या काळामध्ये, आणि त्याच्यामुळे दर वाढलेले आहेत. म्हणजे आज पेट्रोलची जेवढी खर्च असतो उत्पादनाचा, त्याच्या 2.5 पट आपण कर घेतो, 2.5 पट कर घेतो आणि त्याची तेवढी किंमत होते. अशा प्रकारे कर आज आकारले जातात. आणि दुसऱ्या बाजूला दैनंदिन पातळीला जे या पेट्रोल कंपन्या जे अत्यंत वाईट अशा प्रकारचं त्यांचं धोरण आहे, ते असं आहे की पेट्रोलची किंमत ठरवताना ते क्रूड तेलाच्या कॉस्ट ऑफ प्रोडक्शन वरती ठरवत नाहीत. लक्षात घ्या मी काय सांगतो ते. क्रूड तेल हे त्यांची मुख्य कॉस्ट ऑफ प्रोडक्शन आहे, त्याच्यावर किंमत ठरत नाही. टॅक्सेस वेगळे, टॅक्सेस हे सरकार घेतं. ते काय करतात, पेट्रोलची आंतरराष्ट्रीय बाजारात, पेट्रोल, मी क्रूड तेल बोलत नाही, पेट्रोल डिझेल या तयार रिफाईंड प्रॉडक्टची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत भारतात आयातीची काल्पनिक किंमत किती आहे, कारण ते आपण आयात करतच नाही, आपण क्रूड तेल आयात करतो, पण पेट्रोल आयात केलं असतं तर किती किंमत पडली असती, अशी एक काल्पनिक किंमत ते काढतात. काल्पनिक म्हणजे बाजारपेठेत असलेली, पण आपल्या दृष्टीने काल्पनिक, कारण आपण प्रत्यक्षात ते आयात करतच नाही. आणि भारतात मध्ये विकायचं पेट्रोल हे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत पेट्रोलचा जो भाव आहे, पेट्रोलचा, मी परत बोलतो, क्रूड तेलाचा बोलत नाहीये मी, पेट्रोलचा जो भाव असतो त्याच भावाला भारतातल्या पण पंपावरती पेट्रोल, म्हणजे तेल कंपन्यांना पेट्रोलचा भाव मिळायला पाहिजे, अशा पद्धतीनं तेलाची किंमत ठरवतात आणि मग त्याच्यावरती सरकार टॅक्स आकारतं. अशा प्रकारे ही दुहेरी तिहेरी लूट चाललेली आहे. अगदी बरोबर सर, तुम्ही म्हणाला तसं दुहेरी तिहेरी लूट आहे. मी आता हा जनतेला सोसावा लागतोय आणि भारतीय जनता पक्षाच्या सरकारने, अगदी बरोबर अनिल देशमुखांकडे त्यांना विचारणार आहे, तुमच्या स्पष्टपणे म्हटलेलं आहे की दुहेरी तिहेरी लूट जी आहे ती सुरू केलेली आहे. अनिलजी, ज्या वेळेला तुमचं सरकार होतं, 15 वर्षात ज्या वेळेला तुम्ही राज्य करत होतात, त्यावेळेला पेट्रोलचे भाव 2 रुपये किंवा 3 रुपये जरी वाढले तरी भाजपच्या वतीनं आंदोलनं छेडली जात होती. मात्र आज दुर्दैवानं सत्तेत आल्यापासून पेट्रोलचे भाव हे जवळपास 15 ते 20 रुपयांनी वाढलेले आहेत. एकदम खरी गोष्ट आहे. माननीय अजित आंबेडकरांनी अतिशय चांगल्या शब्दामध्ये, सोपी भाषेमध्ये, सध्या डिझेल आणि पेट्रोलच्या बाबतीत कशा पद्धतीनं राज्य शासन आणि केंद्र शासन लूट करते आहे याचं अतिशय चांगल्या शब्दात सांगितलं. त्यांनी सांगितलं खरी गोष्ट आहे. मला एक सांगा, या 2014 ते 2018 किती रुपयांनी डिझेल आणि पेट्रोल वाढलं? यामध्ये प्रामुख्याने अजित आंबेडकरांनी सांगितलं, मोठ्या प्रमाणात केंद्र शासन आणि राज्य शासन यांनी कर वाढवल्यामुळे डिझेल आणि पेट्रोल महाग झालेलं आहे. यामध्ये आपल्याला मी सांगतो, 2013 पेट्रोलचा केंद्र शासनाचा एक्साइज रेट हा होता 7.28 रुपये प्रति लिटर. तो केंद्र शासनाने 24.46 रुपये केला, त्याच्यामध्ये पेट्रोल वाढलं. डिझेलचा एक्साइज रेट 3.28 रुपये 2013 होता,
तो आज रेट आहे 18.36 रुपये, त्याच्यामध्ये डिझेल वाढलं, याच्यामध्ये सातत्यानं केंद्र शासन यांनी एक्साइज ड्युटी वाढवली, राज्य शासनाने त्याच्यावर प्रति लिटर दुष्काळ निधी लावला, दुष्काळ जाहीर न करता दुष्काळ निधी राज्य शासनाने महाराष्ट्र शासन लावला, व्हॅट वाढवला, काही महाराष्ट्राच्या जिल्ह्यामध्ये दारू बंद केली, त्याच्यामध्ये दारूचं जे इन्कम कमी झालं ते भरून निघालं पाहिजे म्हणून त्याचा टॅक्स अलग लावला, आणि याच्यामुळे डिझेल आणि पेट्रोल महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे. मी आपल्याला साधं उदाहरण देतो, या केंद्र शासनाने या 2-3 वर्षामध्ये 25 रुपये प्रति लिटर हा एक्साइज वाढवला, राज्य शासनाने सुद्धा 26 रुपये प्रति लिटर हा त्यांचा दुष्काळ निधी आणि बाकी व्हॅट कर वाढवले. मूळ पेट्रोलची किंमत आहे 30 रुपये, पण ही 30 रुपये आज 30 रुपयाची किंमत असताना ते आपल्याला 35-40 भावाने मिळायला पाहिजे, तसं असताना राज्य शासन 80-82 रुपयाच्या भावाने केंद्र शासन आणि राज्य शासन जास्तीचे कर लावून त्यानिमित्तानं पेट्रोल आणि डिझेल विकतात. त्याचबरोबर डिझेलची आपल्याला सांगतो, डिझेल मध्ये केंद्र शासनाने 18 रुपये वाढवलेत, राज्य शासनाने 11 रुपये वाढवलेत, त्याच्यामुळे आज आपल्याला 70 जवळपास आपल्याला डिझेल मिळतं. माझं एकच म्हणणं आहे, अभ्यंकर साहेबांनी अतिशय चांगल्या शब्दात सांगितलं, याच्यामुळे केंद्र शासन आणि राज्य शासनाने मोठ्या प्रमाणात करामुळे वाढ केल्यामुळे डिझेल आणि पेट्रोल महाग झालेलं आहे. मला एक समजत नाही, इतक्या मोठ्या आमचं जेव्हा सरकार होतं, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचं सरकार होतं, तेव्हा $120 प्रति लिटरचा कच्च्या तेलाचा भाव होता, आणि हा भाव असताना आम्ही त्यावेळेस कमी दरामध्ये पेट्रोल आणि डिझेल विकत होतो. पण आज कच्च्या तेलाचा भाव हा जवळजवळ आता 55-60 रुपये डॉलर पर्यंत आलाय, इतक्या कमी प्रमाणात कच्चा तेलाचा भाव आला असताना सुद्धा हे केंद्र शासन डिझेल हे वाढून किमतीत विकताय, ही अतिशय दुर्दैवी गोष्ट. अगदी बरोबर आहे, अतिशय दुर्दैवी गोष्ट आहे, म्हणूनच आपल्याला ही चर्चा करावी लागते आहे. यावरती मला विनू दामले यांच्याकडे जाणार आहे, जे आंतरराष्ट्रीय तेल प्रश्नाचे आणि एक्सटर्नल अफेअर्सचे अभ्यासक आहेत, भाजपाचे प्रवक्ते आपल्यासोबत आलेले आहेत भालचंद्र शिरसाट, त्यांच्याकडनं उत्तर जाणून घेणार आहे. मात्र तत्पूर्वी मला घ्यावा लागतो एक छोटासा ब्रेक. पाहत रहा लक्षवेधी चर्चा, पेट्रोलचा भडका. लक्षवेधी चर्चा, पेट्रोलचा भडका, यामध्ये आपलं ब्रेक नंतर स्वागत आहे. मी आता जाणार आहे भाजपाचे प्रवक्ते भालचंद्र शिरसाट यांच्याकडे. ब्रेकवर जाण्यापूर्वी अजित अभ्यंकर असतील किंवा अनिल देशमुख असतील यांनी या दोघांनी पेट्रोलच्या दरवाढीवरनं भाजपाला आपल्या टीकेचं लक्ष केलेलं आहे. शिरसाटजी, तुम्ही मला सांगा, जे आरोप केले जात आहेत ते तर तुम्हाला मान्य करावेच लागणार आहेत, कारण की पेट्रोलची दरवाढ झालेली आहे ती आपण बघतोच आहोत. पेट्रोलचं इंटरनॅशनल मार्केटमध्ये असलेली क्रूड ऑइलची कॉस्ट तुम्ही सत्तेत आला त्याच्या तेव्हा आणि आता जवळपास 4 वर्षांनंतर ही जवळपास तेवढीच राहिलेली आहे, मात्र पेट्रोलच्या किमती ज्या वाढल्यात त्या भयंकर वाढल्यात. अभ्यंकर साहेबांनी अतिशय व्यवस्थित विश्लेषण केलं परिस्थितीचं, आणि 2014 मध्ये जेव्हा मोदी सरकार आलं तेव्हा 75-78 रुपये हे पेट्रोलचे भाव होते, आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत क्रूड ऑइल हे $112 प्रति बॅरल असा त्याचा रेट होता. 15-16 मध्ये तो खाली पडून चक्क $45 प्रति बॅरल इतका आला, आणि त्याचा फायदाही लोकांना मिळाला. लोकांना वाटलं अच्छे दिन आलेत, 60 रुपयापर्यंत पेट्रोल खाली आलं, लोकही खुश झालेत, आणि आता त्या अच्छे दिनानंतर आता पुन्हा 81 वरती गेलंय. नागरिकांचं राहणीमान हे पेट्रोलच्या डिझेलच्या दरामुळे एफेक्ट झालेला आहे, ही वस्तुस्थिती आहे. ही वस्तुस्थिती कोणालाही नाकारता येणार नाही, परंतु या वस्तुस्थितीचं विश्लेषण करताना काँग्रेसच्या काळामध्ये ज्या ज्या वेळेला पेट्रोलचे दर ठरत असत ते सरकार ठरवत असे, शासन ठरवत असे, आणि आता हे दर शासन ठरवत नाहीत, या ऑइल कंपन्या ठरवतात. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये क्रूड ऑइलचे जे काही रेट्स आहेत, आजचा रेट आहे तेच मी बोलतोय अभ्यंकर साहेब, आजचा रेट आहे $70 प्रति बॅरल, हा आजचा रेट आहे. हा $112 पेक्षा कमी आहे, $112 पेक्षा कमी आहे, $70 प्रति आहे
पूर्वी हा 45 पर्यंत गेला होता, ज्या वेळेला 45 डॉलर प्रति बॅरल होता तेव्हा 60 रुपयात पेट्रोल मिळत होतं, आज ते 81 वरती पोहोचलेलं आहे। त्याला कारण आज जवळजवळ दुप्पट पूर्वीच्या 15-16 तुलनेमध्ये 18 प्रति बॅरल जी काही क्रूड ऑइलची कॉस्ट आहे ती दुप्पट झालेली आहे। ह्या एक दुसरा मुद्दा, जी प्रोसेसिंग कॉस्ट आहे जी 7-8 डॉलर प्रति बॅरल आहे ती त्यामध्येही वाढ झालेली आहे। आणि ऑइल कंपनी काही छुपा सेस छुपा कर आकारत आहेत, त्याबद्दल ग्राहक मंचाकडे तक्रारही आलेली आहे आणि राज्य शासनाने या चौकशीचे आदेशही दिलेले आहेत। साधारणपणे 2 रुपये अधिक स्टेट ओन ज्या ऑइल कंपन्या त्या अधिक दर आकारत आहेत अशी तक्रार आलेली आहे। त्या तक्रारीचाही शहानिशा होतोय। पूर्वीच्या सरकारने आघाडी सरकार UPA 1 UPA 2 ज्या वेळेला 150 डॉलर प्रति बॅरल एवढा आंतरराष्ट्रीय दर गेले होते तरी त्यांनी भाववाढ 78 पर्यंत कशी रोखली, का रोखली, त्यांनी तिथे पूर्णपणे सबसिडी दिली। ही लोकांना खुश करण्यासाठी पॉलिटिकल सबसिडी दिली, त्याने देशाच्या अर्थव्यवस्थेचा बोजवारा उडवला। कसा उडवला तेही सांगतो, इराणकडनं अभ्यंकर साहेबांनी सांगावं, इराणकडनं आपण सगळं क्रूड ऑइल घेतलं पण इराणवरती जागतिक बंदी होती, व्यवहाराची बंदी होती आणि म्हणून डॉलर मध्ये आपण त्यांचं पेमेंट केलंच नाही। 70,000 डॉलर एवढं त्यांचं 70,000 करोड डॉलर एवढं त्यांचं पेमेंट आपण बॅलन्स ठेवलं। हा सगळा बोजा देशाच्या डोक्यावर अर्थव्यवस्थेच्या डोक्यावर ठेवून काँग्रेसचं सरकार गेलं। मोदी सरकार आल्यावरती जर त्यांनी ताबडतोब दर पूर्णपणे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेप्रमाणे केले असते तर हे 70,000 करोड डॉलरचं जे कर्ज आहे जे इराणला देणं आहे ते आपण आज पूर्णपणे देऊ शकलो नसतो। आज दिलंय, त्या दिल्याचा फायदा असा झाला की आज इराण बरोबर आपल्या बायलॅटरल रिलेशन्स आहेत की ज्यामध्ये इराणने आपल्याला अश्युअर्ड सप्लाय केलाय, जेवढा सप्लाय लागणार तेवढा देणार आणि इंटरनॅशनल मार्केटपेक्षा कमी दरात आपण वाटाघाटी करून आपण तिकडे बार्गेन करून तर दर ठरू शकतो। हा आपल्याला फायदा आहे। आपण देशाची अर्थव्यवस्था एका बाजूला, लोकांचं राहणीमान दुसऱ्या बाजूला, ही तारेवरची कसरत आहे। अर्थव्यवस्थेचा बोजवारा उडून आणि आलेल्या पैशाचा चुराडा करून काँग्रेसने नेहमीच इलेक्शन गिमिक्स केलं। हे निवडणुकीचा वर्षाचा शेवटचा अर्थसंकल्प होता, सगळ्या चॅनल्सनी म्हटलं होतं आताचा अर्थसंकल्प हा निवडणुकीच्या दिशेने असेल, लोकांना भरपूर सुट्ट्या देतील। अरुण जेटलींनी आर्थिक शिस्त मोडली नाही, मोदी सरकारने आर्थिक शिस्त मोडली नाही, देश एका बिकट परिस्थितीत जातोय। देशाची जी आर्थिक व्यवस्था डोलारा सांभाळायला पाहिजे आणि म्हणून या आजारी अर्थव्यवस्थेला औषध देताना जीवनमान राहणीमान आणि नागरिकांना त्रास होतोय, त्यांच्यावरती अतिरिक्त कराचा बोजा पडतोय। महाराष्ट्रात दुष्काळ आला, दुष्काळाचा सेस लावला, अधिभार लावला, त्यामुळे इतर मेट्रो आपण केंद्र शासनामध्ये तुमचा शासन आहे, अगदी बरोबर आहे, सगळीकडे आमचंच शासन आहे, अगदी बरोबर आहे। हाच मुद्दा मला त्यांना विचारायचा, पण आमचंच आहे म्हणून आमची जबाबदारी आहे, फक्त लोकांना खुश करायचं नाहीये। केंद्र शासन घ्या निर्णय कमी करा, तीच अडचण आहे, तुमचं शासन राहिलं नाहीये। आम्हाला देश सांभाळायचे, देशाची अर्थव्यवस्था कोलमडली, देश बुडीत निघाला असं होतं कामा नये, नागरिकांना निश्चितपणे त्रास होतो। 2 मिनिटं मला कल्पना आहे, अभ्यंकरनां पण बोलायचं आहे पण त्याआधी मी जातो निळू दामले सरांकडे। दामले सर, आपण बघितलं स्पष्टीकरण तुम्ही ऐकलेले आहे, भालचंद्र शिरसाट यांनी जो दावा केलेला आहे किंवा जो पक्षाचा बचाव केलेला आहे तो तुम्हाला पटतोय का? निळू दामले सर, हे बघा, प्रथम मला काही ऐकायला येत नाहीये, तिकडे जे 2 ग्रस्त बोलतायत त्या आपसामध्ये एवढं बोलतायत की तुम्ही काय बोललो ते मला ऐकायलाच येत नाहीये, मला नीट ऐकू तरी द्या। दामले सर यांनी भालचंद्र शिरसाट, मला कळलेलं नाही याचं कारण, बाजूने एवढे आवाज येत आहेत त्याचा। तुम्हाला सांगतो का, भालचंद्र शिरसाट यांनी पेट्रोलच्या दरवाढीचं समर्थन केलेलं आहे, सरकारनं आर्थिक शिस्त लावण्यासाठी ही दरवाढ केलेली असा त्यांनी दावा केलेला आहे। त्याचबरोबर आधीच्या बॅरलच्या रेटपेक्षा आत्ताचे बॅरलचे रेट हे वाढले असाही दावा त्यांनी केलेला आहे, हा तुम्हाला पटतोय का?
नाही हा दावा पटण्यासारखा नाही. अभ्यंकरांनी जे पहिल्यांदा समजून सांगितलं की तेल आल्यानंतर आपल्याकडे जे येतं ते येत असताना पेट्रोल येत असताना ते पेट्रोल येताना मुळात सरकार सबसिडी देतं. ही सबसिडी तुम्ही दिली तरी दिलीत की तुमच्या अर्थव्यवस्थेवर पहिला परिणाम होतो, पहिली गोष्ट. नंबर दोन, हे ज्यावेळी कंपन्यांकडे येतं तेल, या सरकारी कंपन्यांचं आहेत, ह्यानंतर आपल्याला पेट्रोल विकतात. आता शिरसाट असं म्हणतात की सरकार दर नियंत्रित करत नाही. मला असं वाटतं की याच्यामध्ये लबाडी आहे. कर कोण लावतं? कर सरकार लावतं, कर केंद्र सरकार लावतं, कर राज्य सरकार लावतं. म्हणजे कर लावता याचा अर्थच असा होतो की तुम्ही पेट्रोलचा दर नियंत्रित करता. तेव्हा सरकार नियंत्रित करत नाही हे बोलणं खोटं आहे. आता प्रश्न असा आहे की आज जवळपास एक 30 किंवा 35 रुपयाचं जे पेट्रोल आहे हे 80 रुपयाला आता विकलं जातं, म्हणजे दुप्पट पैसे होते. याचा अर्थ काय होतो की जवळपास तेवढेच पैसे सरकार कराच्या रूपामध्ये घेत असतं. आता कराच्या रूपामध्ये सरकार घेत असतं यावरून सरकार देशाची अर्थव्यवस्था कशी चालवते याचा अर्थ स्पष्ट होतो. म्हणजे देशामध्ये उत्पादन वाढणं, जीडीपी वाढणं आणि त्याच्यामुळे अर्थव्यवस्था विकसित होणं आणि मग विकसित झालेल्या अर्थव्यवस्थेतून तुमच्याकडे कर येणं असं न घडता केवळ परदेशातून आलेलं पेट्रोल लोकांना विकलं जातं आणि त्याच्यातून तुम्ही हजारो कोटी रुपये मिळवताय, हे देशाची अर्थव्यवस्था, चांगली अर्थव्यवस्था चालवायचं लक्षण नव्हे. एक आणि दोन, शिरसाट जे वारंवार म्हणतायत त्याच्यामध्ये सत्य आहे की देश संकटात आहे. देश संकटात आहे याला शिरसाट यांच्या म्हणण्याप्रमाणे कदाचित कारण हे काँग्रेस आहे असं शिरसाटांचं म्हणणं आहे. काँग्रेसचं म्हणतं तसं नाहीये. परंतु दुसऱ्या बाजूला असंही बोलायला वाव आहे की देश संकटात आहे याचं कारण सुद्धा नरेंद्र मोदी यांची अर्थव्यवस्था हे सुद्धा आहे. नोटबंदीच्या काळामध्ये जवळपास वर्ष दीड वर्ष देशाच्या अर्थव्यवस्थेने मार खाल्ला. जीएसटी ज्या रीतीने चाललंय त्याच्यातले जे अनेक दोष आहेत त्यातून सुद्धा अजून देश बाहेर येत नाहीये. तेव्हा देशावर जर संकट आहे असं म्हणायचं असेल तर देशाच्या संकटाला नरेंद्र मोदी यांची अर्थव्यवस्था कारणीभूत आहे हेही तितकंच खरं आहे. तेव्हा एका बाजूला देशाची अर्थव्यवस्था संकटात लोटायची आणि दुसऱ्या बाजूला त्याच्यातून बाहेर काढण्यासाठी उत्पादन वाढीच्या ऐवजी पेट्रोल सारख्या गोष्टीवर कर लादून अप्रत्यक्ष कराच्या रूपाने लोकांकडून पैसे गोळा करायचे, हे मला असं वाटतं की आरोग्यदायक हेल्दी अशा अर्थव्यवस्थेचं लक्षण नाही. अगदी बरोबर सर, तुम्ही अगदी समर्पक वर्णन केलेलं आहे. आणि याला नेमकं या सगळ्या मुद्द्याला भालचंद्र शिरसाट यांच्याकडे काय उत्तर आहे ते आपण जाणून घेणार आहोत. मात्र त्याआधी पुन्हा या लक्षवेधी चर्चेमध्ये मला घ्यावा लागतो एक छोटासा ब्रेक. पाहत रहा पेट्रोलचा भडका. लक्षवेधी चर्चा पेट्रोलचा भडका यामध्ये मी आता जाणार आहे भालचंद्र शिरसाट यांच्याकडे आणि त्यांना विचारणार आहे की आतापर्यंत त्यांनी जे दावे केले होते ते सगळे दावे या ज्येष्ठ पत्रकार निळू दामले असतील, अजित अभ्यंकर असतील आणि अनिल देशमुख असतील यांनी खोडून काढलेले आहेत. आता त्यांच्याकडे यावरती काय प्रत्युत्तर आहे? शिरसाट, तुम्ही म्हणालात की राज्यामध्ये दुष्काळ पडला, दुष्काळाचा सेस लागला, त्याच्यानंतर तो तुम्ही 2 वर्ष लावला. आता तर दुष्काळ संपलेला आहे, मागच्या वर्षी तुम्हीच दावा केलाय की जलयुक्त शिवारमुळे भरभरून पीक आलेलं आहे, मग आता हा सेस का कायम ठेवलाय? आता उद्या परत तुम्ही बोलायला मोकळे की आम्ही आता शेतकऱ्यांची कर्जमाफी केलेली म्हणून त्याचा भार आम्ही पेट्रोलवरती लावणार. जे पेट्रोल संपूर्ण देशातून आपल्याला इम्पोर्ट करावं लागतं, वेगवेगळ्या राज्यांमध्ये त्यांचे वेगवेगळे कर आहेत. आज राज्यामध्ये पेट्रोल 80 रुपयावरती पोहोचले, कर्नाटकात हेच पेट्रोल 70 रुपयाला आहे, गोव्यामध्ये 60 रुपये आहे. मग तिथल्या लोकांचं राहणीमान वाढलेलं नाहीये का? बरेचसे प्रश्न आपण विचारलेत, उत्तरही आपण दिलेली आहेत. आपण शेतकऱ्यांची कर्जमाफी असेल, बोंड अळीचं संकट आलं, त्यानंतर गारपीट आली, ओखी वादळ आलं, वेगवेगळी संकट, अस्मानी संकट या महाराष्ट्रात आली, सुलतानी संकट तर होतीच, म्हणजे मागच्या सरकारने तिजोरी रिकामी केलेली होती, त्यानंतर विकासाच्या नावावरती मोठे मोठे कॉन्ट्रॅक्ट झाले, केवळ भ्रष्टाचार झाला, सिंचनाचा घोटाळा झाला, 70,000 करोड झालं, सिंचन 1% सुद्धा वाढलं नाही. या सगळ्यातून मार्ग काढत जर विकास करायचा असेल तर विकासासाठी निधी पाहिजे. आणि निळू दामले साहेब जे म्हणाले, मोदी साहेबांनी
कर वाढवलंय म्हणून पेट्रोलचं वाढलं. आपल्या गेल्या चार महिन्याचा आपण बघतोय इतिहास, चार महिन्यामध्ये 9 रुपये पेट्रोल वाढलंय, 9 रुपयामध्ये 1 पैसा सुद्धा कर वाढ झालेली नाही. हे जे 9 रुपये आता जे वाढलेले आहे, 81 वरती गेला जे 73 वरती होतं, 72 वरती होतं ते 81 वरती गेलं. ते क्रूड ऑइलचे दर जे $35 प्रति बॅरल 2015-16 होते ते आता 18-70 झालेत. 35-70 म्हणजे क्रूड ऑइलचे दर डबल झालेत. प्रोसेसिंग त्याचा कन्वर्जन चार्ज आहे तो $7-8 $9-10 झाला आणि यामुळे ऑइल कंपन्यांनी ते दर वाढवले. सरकार जे ते कर प्रणाली ठरवतं. शिरसाट माझा एक साधा प्रश्न आहे, शिरसाट तुम्ही म्हणतात का क्रूड ऑइलचे दर वाढले म्हणून वाढलं, पण ज्या वेळेला क्रूड ऑइल $125 प्रति बॅरल वरनं $35 प्रति बॅरल आलं होतं त्यावेळेला तुमचं पेट्रोलचे रेट 70 वरती होते, ते तुम्ही 30 आणि 40 वरती नाही ना आणले, त्याच्यावर वाढवले. त्यावेळेला $148 प्रति बॅरल दर होते, त्यावेळेला त्यावेळेच्या पेट्रोलची कॉस्ट ही 100 रुपयाच्या पुढे जायला पाहिजे होती, परंतु लोकांना खुश करण्यासाठी इलेक्शन गिमिक म्हणून काँग्रेसने ती 78 वरती रोखून ठेवली. निवडणुकीच्या तोंडावर 10 रुपये कमी केले, शेवटी त्यांना निवडणूक नाही जिंकता आली गोष्ट वेगळी, परंतु अशा प्रकारे देशाच्या अर्थव्यवस्थेचा बोजवाला उडाला, या महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेचा बोजवाला उडाला. दामले साहेब जे म्हणतायत जे 9 रुपये जे आत्ता वाढलेले आहेत ते आत्ता क्रूड ऑइलमुळे वाढलेले आहेत, आत्ता कुठलाही टॅक्स ऍडिशनल नाही, टॅक्सेस हेवी आहेत, टॅक्सेस नाहीत. दर हा वेगळा भाग आहे, कर हा वेगळा भाग आहे. कराबद्दल मी आर्ग्युमेंट करत नाही. राज्य शासन आणि केंद्र शासनाने मोठ्या प्रमाणात टॅक्सेस टाकलेत आणि याच्यातून सुटका करायची असेल तर GST हा एकमेव मार्ग आहे. संपूर्ण देशात GST जेव्हा लागेल तेव्हा एकच दर होतील, याच्यात काही शंका नाही. मी अनिल देशमुख तुमच्याकडे येतोय. भालचंद्र शिरसाट यांनी दावा केलेला आहे का तुम्ही जे देशाला आणि राज्याला संकटात टाकलेलं होतं त्याचे एक्झॅक्टली सर म्हणून तुम्हाला विचारतोय, त्यांचा हा आरोप तुम्हाला मान्य आहे का? नाही, त्यांनी नाही टाकलं, काँग्रेसने टाकलं, UPA ने टाकलं. भालचंद्र शिरसाट साहेब जे आर्ग्युमेंट करतायत सगळे सांगतायत, तिथे नीरू दामले साहेब सांगतायत, अजित आंबेकर साहेब सांगतायत, जेव्हा इंटरनॅशनल बाजारपेठेमध्ये कच्च्या तेलाचा पर बॅरलचा रेट जो होता तो जास्त असताना सुद्धा आमचं सरकार कमी भावामध्ये डिझेल आणि पेट्रोल देत होतं. आज तो भाव कमी आला असताना तुम्ही का देत नाही? आणि मला एक सांगा, आता यांनी सांगितलं की हा पैसा आम्ही शेतकऱ्यांसाठी वापरतो, बोंडअळीचा उल्लेख केला, कर्जमाफीचा उल्लेख केला. मला एक सांगा, आज महाराष्ट्र शासनाचं उदाहरण देतो, कर्जमाफी जाहीर करून 11 महिने झालेत, आज सुद्धा शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली नाही. बोंडअळीचं मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रामध्ये नुकसान झालं कापसाचं, त्या बोंडअळीच्या कापूस उत्पादक शेतकऱ्यांना आतापर्यंत राज्य शासनाने मदत केली नाही. कापूस आणि सोयाबीन आणि धान आणि बाकी कृषी मालाचा भाव आम्ही चांगला देऊ, 1.5 पट देऊ असे आश्वासन दिले, त्याच्यासाठी राज्य शासनाने केंद्र शासनाने काही केलं नाही. माझा या सरकारवर एक आरोप आहे की हे सरकार शेतकऱ्यांची व्यापाऱ्यांची सर्वसामान्याची लूट करायला निघालेलं आहे. मला दोन प्रश्न यांना विचारायचे आहे. या डिझेल आणि पेट्रोलच्या बाबतीत तुम्ही डिझेल आणि पेट्रोल GST मध्ये मला जरा बोलू द्या ना, जरा तुमच्याकडे अधिकार प्राप्त झाले त्याच्यावर जास्त कर लावायचे. देशमुख बोला, तुमचे दोन मुद्दे सांगू इच्छितो की GST मधनं डिझेल आणि पेट्रोल वगळल्यामुळे राज्य शासनांना अधिकार प्राप्त झाले, त्याच्यामुळे त्यांनी दुष्काळ कर लावला, व्हॅट वाढवला, दारू ज्या जिल्ह्यामध्ये बंद झाली तिथला नुकसान भरून निघायला पाहिजे म्हणून कर लावला. या पद्धतीनं या राज्य शासनाला त्यांनी अधिकार दिला. दुसरी एक गोष्ट मला विचारायची अभ्यंकरांना, भालचंद्र शिरसाटांना, की हा जो जास्तीचा पैसा ग्राहकांकडनं डिझेल आणि पेट्रोलवर केंद्र शासन घेत आहे, राज्य शासन घेत आहे, हा पैसा आपण वापरता कुठे? हा शेतकऱ्यांसाठी वापरत नाही, शेतकऱ्यांना कवडीची आपण मदत करत नाही, हा पैसा शेवटी जातो कुठे? माझा गंभीर आरोप आहे की हा पैसा केंद्र शासन त्यांचं फिस्कल डिपॉझिट कमी करायसाठी वापरत आहे. बरोबर आहे. आता अनिल देशमुख तुमचं झालेलं आहे, मी जातोय अजित अभ्यंकरांकडे. अभ्यंकर, जो दावा भालचंद्र शिरसाट यांनी केलेला आहे तो तर सगळा खोडून काढलेला आहे आणि ते म्हणतायत की कर जास्त आहेत, मात्र कर आणि दरामध्ये फरक आहे. मात्र हे पुन्हा एकदा तसंच झालं ना की शब्दांचे खेळ झालेले आहेत. कर आणि दरामध्ये फरक आहे तुम्ही ते मान्य करतायत, पण दुर्दैवानं जीव तर सर्वसामान्य माणसाचाच जातोय.
नाही, मला असं वाटतं की आपण आता आरोप प्रत्यारोप जे आहेत त्याच्यापेक्षा जरा फॅक्ट्स फिगर्स आणि वस्तुस्थितीवरती बोलूया आणि त्याच्यावरती निष्कर्ष अगदी खुलेआम असेल तो कोणालाही काढता येईल. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे अशी की शिरसाट असं म्हणाले, त्यांनी तीन गोष्टी सांगितल्या. ते म्हणले की जेव्हा पेट्रोल क्रूड तेलाचा दर हा $140 प्रति बॅरलच्या पुढे गेलेला होता त्यावेळेला काँग्रेसनी जाणीवपूर्वक नुकसान सोसून तो जो दर आहे तो बाजारपेठेमध्ये पेट्रोल डिझेलचा कमी ठेवला. आता पहिली गोष्ट, हे विधान वस्तुस्थिती म्हणून पण चुकीचं आहे आणि उद्देश म्हणजे हेतूचा आरोप केला तो त्याहून चुकायचा आहे. कारण भाजपचे सगळे नेते नरेंद्र मोदींसहित त्यावेळेला पेट्रोलचे दर कमी झाले पाहिजेत यासाठी आंदोलन करत होते. म्हणजे ते काय देशाला खड्ड्या टाकण्यासाठी आंदोलन करत होते का? त्याचे व्हिडिओ क्लिप्स मी पाहिजे असले तर आता 5 मिनिटात तुम्हाला दाखवू शकतो, आपल्याकडे ते उपलब्ध असतील. की $140 असताना पेट्रोल जेव्हा झालं तेव्हा पेट्रोलचे दर जेव्हा वाढले तेव्हा या भाजपच्या नेत्यांनी रस्त्यावरती उचलून ऊर बडवून आंदोलनं केलेली आहेत, मागण्या केलेल्या आहेत आणि सगळ्या यांच्या प्रमुख नेत्यांनी केलेल्या आहेत नरेंद्र मोदींसहित. हा पहिला मुद्दा, त्याच्यामुळे ते बोलतायत त्याच्यात कुठल्याही प्रकारचा दम नाही. दुसरा मुद्दा असा की जेव्हा पेट्रोलचे दर तेवढे म्हणजे क्रूड तेलाचे दर जेव्हा जास्ती होते त्यावेळेला केंद्र सरकारने त्यावेळेच्या स्वतःचे टॅक्सेस कमी केले, सबसिडी दिली. हा जो काही शब्दप्रयोग एकदा त्यांनी वापरला, मग अशी निळू दामल्यांनी पण वापरला, तो का वापरला मला माहित नाही. त्यांनी त्यांना काय खरोखर सबसिडी असं काय म्हणायचं होतं का, ते आपले सहजच म्हणले ते. तेव्हा सबसिडी याच्यामध्ये पेट्रोल आणि डिझेलला कोणी सबसिडी देत नव्हतं, लक्षात घ्या. पेट्रोल डिझेलचे भाव हे क्रूड तेलाच्या किमती प्रमाणे ठरत नाहीत, हे परत सांगतो मी एकदा, हे आपण कृपया लक्षात घ्या. पेट्रोल डिझेलचे भाव इंटरनॅशनल पॅरिटी प्राइसने ठरतात. म्हणजे याचा अर्थ असा की तेल कंपन्या आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये पेट्रोलची आयातीची किंमत भारतात किती पडेल याचं एक अंदाज, म्हणजे याचं एक इंटरनॅशनल फक्त फिगर घेतात. प्रत्यक्षामध्ये पेट्रोल डिझेल आपण कधीही आयात करत नाही, तरीही ते आयात केलं असतं तर किती किंमत झाली असती असा एक आकडा ते काढतात. आणि त्या किमतीला भारतातलं पेट्रोल तेल कंपन्यांनी विकायचं, तेल कंपन्यांनी, असा त्यांचा निर्णय आहे. त्याला इंटरनॅशनल पॅरिटी प्राइस असं म्हणतात. तशी असण्याचं कोणतंही कारण नाही. भारतात तुम्ही जे पेट्रोल रिफाईन केलेलं आहे ते भारतामध्ये तुमच्या कॉस्ट ऑफ प्रोडक्शन प्रमाणे तुम्ही विकलं पाहिजे. कॉस्ट ऑफ प्रोडक्शन अधिक रिझनेबल काय तुमचा प्रॉफिट असेल तो. पण भारतामध्ये रिफायनिंग कॉस्ट कमी आहे असं असताना सुद्धा त्याच्यावरती सुपर प्रॉफिट काढण्यासाठी म्हणून, म्हणजे रिलायन्स आणि एसआरच्या मुख्यतः भल्याचा विचार करून आणि भारतातल्या तेल कंपन्या सरकारी त्यांना पण काहीतरी फायदा मिळावा म्हणून, अशी एक प्रकारची बदमाशी केली जाते. आणि हे इंटरनॅशनल किंवा इम्पोर्ट पॅरिटी प्राइसिंग ही याच्यामध्ये एक महत्वाची दोषी संकल्पना आहे आणि दोषी पद्धती आहे. सबसिडी वगैरे काही कोणी देत नाही. अगदी बरोबर सर, तुम्ही अगदी समर्पक वर्णन केलेलं आहे का नेमक्या कोणत्या मुद्द्यामुळे प्रॉफिट शेअरिंग सुपर ते वाढलेले आहेत. मला पुन्हा एकदा एक घ्यावा लागतो एक छोटासा ब्रेक, मात्र ब्रेक नंतर मी जाणार आहे निळू दामले आणि भालचंद्र शिरसाट यांच्याकडे आणि त्यांना विचारणार आहे की आता हे आरोप प्रत्यारोप तर झालेले आहेत, मात्र याच्यावरती सोल्युशन काय आणि खरोखरच लोकांना अच्छे दिन हे केव्हा येतील. पाहत रहा लक्षवेधी चर्चा, पेट्रोलचा भडका. ब्रेकवर जाण्यापूर्वी आपण बघितलं होतं की कशा पद्धतीनं काँग्रेस आणि भाजपच्या नेत्यांनी एकमेकांवरती आरोप प्रत्यारोप केलेले आहेत. मी जातोय आता निळू दामले सरांकडे. दामले सर, पूर्ण चर्चा तुम्ही ऐकलेली आहे, तुम्ही या सगळ्या प्रकरणाचा अनेक वर्षांपासून अभ्यास देखील करता आहात. खरोखर ज्या पद्धतीनं क्रूड ऑइलचे रेट आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये जे कमी झालेले आहेत त्याच्यावरनं ज्या पद्धतीने प्रोडक्शन कॉस्ट लावायला पाहिजे आणि जसं अभ्यंकर सरांनी सांगितलं की एक फसवी प्राईस आपल्याला दिली जाते आणि त्याच्यावरनं या सगळ्या भारतवासियांची फसवणूक चाललेली आहे पेट्रोलच्या माध्यमातून, यावर आपलं मत काय? नाही, मला असं वाटतं की हा एकूण अर्थव्यवस्था मॅनेजमेंटचा सुद्धा प्रश्न आहे. म्हणजे अनेक वर्ष आंतरराष्ट्रीय किमती कमी असताना सुद्धा
भारतातल्या किमती चढ्या राहिल्या याच्यामध्ये जो मलिदा मिळाला याच्यावर भारतातली अर्थव्यवस्था गेले काही वर्ष बरेपणाने चालली होती. हे बरेपणाने चाललं हे अर्थव्यवस्था चांगले मॅनेज करण्यामुळे नव्हतं, हे नशिबाने होतं. आता नशिबाने एकदा जर साथ द्यायला नकार दिला आणि पेट्रोलच्या किमती जगात वाढायला लागल्या तर भारत काय करेल ते आपल्याला पाहावं लागेल. कारण एक तर सरळ आहे की ह्या किमती वाढल्या इथून पुढल्या काही काळात वाढत राहणार. कारण किमती कमी करणे आपल्या हातात नाही, तो आंतरराष्ट्रीय भाग आहे. म्हणजे सौदी अरेबिया, रशिया हे काय रीतीने किमती वाढवतं किंवा उत्पादन कमी जास्त करतं याच्यावर ते अवलंबून आहे. परंतु याचा अर्थ असा होतो की ह्या किमती वाढत राहिल्या की आपल्या GDP वर आपल्या इन्फ्लेशनवर याचा परिणाम होणार. आता हे इन्फ्लेशन वाढलेलं आहे काही प्रमाणामध्ये, ते अजून हाताबाहेर गेलेलं नाही पण जाऊ शकतं. मला असं वाटतं की एकूण अर्थव्यवस्था मॅनेज करत असताना भाजपच्या बाबतीमध्ये असं म्हणता येईल की घोषणा चमत्कारिक गोष्टी बोलायच्या, भावनांना हात घालायचा ह्यांच्याकडे ह्यांचं जास्त लक्ष असतं एक, आणि लोकांना चेतवून मतदानाकडे आणणं इकडे ह्यांचं जास्त लक्ष असतं. मुळामध्ये उत्पादन वाढेल, मुळामध्ये माणसाची उत्पादकता वाढेल इकडे लक्ष दे हे लोक देत नाहीत. आणि म्हणून मला असं वाटतं की नोटबंदीच्या काळामध्ये सुद्धा अजून सुद्धा लोक हे बोलतात की नोटबंदीला काही अर्थच नव्हता मुळामध्ये. सगळे जगातले अर्थतज्ञ सांगत होते की हा उद्योग हे लोक का करतायत, का केला, तर आपण काहीतरी मोठं काहीतरी करून दाखवतो. म्हणजे काँग्रेस हा पक्ष वाईट आहे, त्यांनी काही वाईट केलं, त्याच्यापेक्षा आम्ही काहीतरी मोठं करून दाखवण्याच्या प्रयत्नामध्ये हे सगळे उद्योग त्यांनी केले. आता मोठं करून दाखवण्यामध्ये अर्थव्यवस्था सुधारण्यापेक्षा सुद्धा चमत्कारिक प्रयोग ह्या लोकांनी केले आणि त्याच्यामुळे झालं. तर मला असं वाटतं की अजून सुद्धा साधारणपणे असं दिसतं की मोदी सरकारला या अर्थव्यवस्थेचा नीटसा अर्थ लागलेला नाही. अगदी बरोबर सर, काँग्रेसच्या अर्थव्यवस्थेचा अर्थ लागलेला नाही. कशा तरी पद्धतीने गाडा हाकायचा आहे. शिरसाट, मी तुमच्याकडे येतोय. सगळ्यांनी एकमुखाने टीका जी आहे ती मोदींच्या नियमांवरती किंवा त्यांच्या निर्णयांवरती केलेली आहे, हे तरी तुम्हाला पटते का? किमान निश्चितपणे मला माहित नाही दामले साहेबांचं नोटबंदीमध्ये किती नुकसान झालं व्यक्तिगत किंवा पारिवारिक. परंतु एक आहे, नोटबंदीला सगळ्या लोकांना सामान्यांना त्रास झाला, 4,000 रांगा लावायला लागल्या आणि तरी सुद्धा लोकांनी त्याच्याविरुद्ध तक्रार केली नाही. सामान्य जनतेने जे काही निर्णय घेतले या शासनाने कठोर शिस्तीचे निर्णय घेतले. GST निर्णय, छोटे छोटे जे फेरीवाले ट्रेडर्स आहेत त्यांनाही त्रास होतोय, छोटे उद्योगधंदे त्यांनाही त्रास होत नाही, हे टीथिंग प्रॉब्लेम्स आहेत आणि हा त्रास होतोय. आज या पेट्रोलच्या करवाढीने, दरवाढीने नाही म्हणत मी, करवाढीने लोकांना त्रास होतोय. परंतु अर्थव्यवस्थेचा डोलारा सांभाळण्यासाठी, आर्थिक शिस्त लावण्यासाठी कुठलंही इन्कम टॅक्स मध्ये सूट, रिबीट, घोषणा, आकर्षक घोषणा, चुनाव निवडणूक प्रो घोषणा अरुण जेटलीने केली नाही. एक शिस्त लावली आहे मोदींनी. आता या शिस्तीचे चिमटे हे बसत आहेत, त्याचा त्रास होतोय. पण शिस्तीचे चिमटे प्रत्येकाला बसतो. राहणीमान नागरिकांच्या राहणीमानाला होतं, पण एक लक्षात घ्या, जेव्हा आजारी असतो माणूस तेव्हा इंजेक्शन घेताना दुखतं, कधी कधी सूज येतं, कधी कधी बर्फ लावायला लागतो, कधी कधी शेकावं लागतं. आज आपण त्या ट्रान्झिशन पोझिशन मध्ये आहोत. हे आजार उद्या GST आल्यावर, अरे जीव घेणार का? जीव घेणार का तुम्ही? जीव नाही घेणार, जीव नाही जाणार. जीव तुम्ही घेतला, सगळे पैसे गोळा केले आणि कोल घोटाळा, 2G घोटाळा, कॉमनवेल्थ घोटाळा, ओम स्वाहा ओम स्वाहा. आज इथे विकास केले आणि इन्फ्रास्ट्रक्चर आहे, मेट्रो रेल आहे. देशमुख साहेब आपण नागपूरमध्ये बघा, देशमुख साहेब आपण मुंबईत बघा, जे मेट्रोचं झाड उभारलं जात आहे, लाखो करोड रुपये मेट्रोसाठी, रेल्वेसाठी, रेल्वेच्या प्लॅटफॉर्मसाठी, एक्सिलेटरसाठी, रोडसाठी, ज्या वेगाने आज दर बुलेट कनेक्टिव्हिटी येते, डिजिटल कनेक्टिव्हिटी झाले, डिजिटल शेतकरी आत्महत्या करतात, आज रोजगार उपलब्ध होत आहे, आपण इन्फ्रास्ट्रक्चर देतोय, जल रुपये शिवार देतोय, 70,000 रुपये, 1,70,000 कोटी रुपये सुद्धा झाला नाही. आपण पावलं टाकतोय, आपण विहिरी करतोय, ही सगळी जी कामं होत आहेत याचे ग्रामीण. आज शेतकरी खुश आहे, त्याच्या बँक अकाउंटमध्ये, आपल्या राज्यामध्ये जे दलाल होते त्या दलालांची दुकानं बंद झाली,
जे दलाल आपल्या बरोबर मागे पुढे फिरत होते त्यांची दुकानं बंद झाली, त्यांच्या हाताला तर कवडी सुद्धा लागत नाही. शिरसाट आपला विषय जो आहे तो भरकटतोय, आपला मुद्दा आहे तो पेट्रोलच्या दरवाढीचा भडका आहे. तुम्ही जे नीरव मोदी, ललित मोदी, विजय मल्ल्या आता नरेंद्र मोदी धुत आहेत, तुमच्या काळामध्ये झालेली पाप देशाला बुडवलं हे सगळं नरेंद्र नीरव मोदीला पीएनबी बँक नंदा कोचर लोकांना आश्वासन धूत हे लक्षदिन आहेत का? धूत आहे या सगळ्यांना. कर्ज चिदंबरम यांच्या काळामध्ये काँग्रेसच्या अर्थमंत्र्यांनी या सगळ्या भ्रष्टाचाराला पाठीशी. एक मिनिट, मी पुन्हा एकदा तुम्हाला दोन्ही ज्येष्ठ नेते आहेत त्या दोन्ही नेत्यांना मला रिक्वेस्ट करायची. अनिलजी तुम्हाला मी बोलायची संधी देतोय, आरोप तुम्ही त्यांना त्यांच्या आरोपांना तुमच्या आरोपांना उत्तर देत आहेत, पण आपला मुद्दा जो आहे तो पेट्रोलचा आहे. मला भालचंद्र शिरसाट तुम्हाला विचारायचं, तुम्ही मगाशी म्हणालात की माणूस जर आजारी असेल तर त्याला इंजेक्शन द्यावं लागतं, कधी सलाईन द्यावी लागते. माझा मुद्दा आहे 35 रुपये लिटर डॉलर वरनं आज जर 70 रुपये डॉलरचा जर क्रूड ऑइलचा रेट होतोय, उद्या जर तो 150 रुपये किंवा 125 रुपये झाला तर तुम्ही पेट्रोलचा रेट काय 150 रुपयांवरती नेऊन ठेवणार? निश्चितपणे नाही. याच्यासाठी जीएसटी हा उपाय आहे आणि सरकार त्या दृष्टीने पावलं उचललेली आहेत. सन्माननीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी यापूर्वीच सांगितलेलं आहे आणि बजेटच्या भाषणामध्ये अरुण जेटलींनी सांगितलेलं आहे. याच्यावरती पर्याय एकच आहे, जीएसटी. पेट्रोल आणि डिझेल जीएसटीच्या अंडर आणण्यासाठी सरकारने केंद्र सरकारने पावलं उचलली आहेत, पण तो निर्णय जीएसटी कौन्सिल घेऊ शकतं, सरकार घेऊ शकत नाही. साधा प्रश्न आहे, साधा मुद्दा आहे. नोटबंदीचा निर्णय हा पण आरबीआयला घ्यायचा होता, मात्र साधा मुद्दा आहे की जर पुन्हा हे असं होणार आहे का तुम्ही 6 महिने आधी निवडणूक लावताय, लोकांना सहा महिने आधी निवडणूक लावतायत ही आपण जी मला बातमी दिली ती मी केंद्र सरकारला पोचवीन आज रात्रीच. संपादक होणार आहेत जीएसटी कौन्सिल मध्ये ममता बॅनर्जींचा बंगालचं सरकार असेल, पंजाबचं सरकार असेल, कर्नाटकचं सरकार असेल, या आमचं सरकार सोडून इतर सरकार, राज्य सरकारचा पण अर्थव्यवस्थेचा डोलारा डामाडोल आहे. की सरकारचे आता जे जर टॅक्सेस बघितले तर जवळपास 15 ते 20 रुपये नुसते टॅक्सेस मध्ये जात आहेत, किमान त्यातनं तरी तुम्ही रिलीफ देऊ शकता ना. आम्ही हे नाही म्हणत आहे की तुम्ही डायरेक्ट 20 रुपये टॅक्स करा, पण 5 ते 7 रुपयाचा फरक तर तुम्ही देऊ शकता. जीएसटी आल्यावरती 30 रुपयाचा फरक पडेल. जीएसटी हे एकमेव सोल्युशन आहे सर्व राज्याच्या. मला बोलू द्यांना हो अभ्यंकर सर, मी तुमच्याकडे जातोय. ज्या वेळेला ऍक्सेप्ट करतील जीएसटी, ज्या वेळेला जीएसटी येईल आणि ऑइल कंपन्या ज्या बदमाशी करतायत आपण म्हणताय ते बरोबर आहे, त्याची तक्रार राज्य सरकारकडे आलेली आहे. राज्य सरकारने त्यांना नोटीस दिली आहे. ऑइल कंपन्याच्या बदमाशीची चौकशी चालू आहे. 2 ते 3 रुपये आपण याच मुद्द्यावरती जाण चर्चा आपली काही काळ भरकटलेली होती. पेट्रोल आणि डिझेल मधून दिलासा मिळायचा असेल तर नेमकं काय करावं लागणार आहे ते आपल्याला थोडक्यात जाणून घ्यायचंय. अभ्यंकर, मी तुमच्याकडे येतोय. जो दावा शिरसाटांनी केलाय तो पट्टोय का? जीएसटी हा एकमात्र पर्याय आहे का पेट्रोल डिझेलचे दर कमी करायला? अ शिरसाट काय विनोदी बोलतात का? मला काय कळत नाही. म्हणजे ते बोलतात ते विनोदी असं शब्दप्रयोग मी वापरू शकेन. अ जीएसटी मध्ये मॅक्सिमम रेट 28% आहे टॅक्सचा आणि पेट्रोल आणि पेट्रोलवरती आज 120% टॅक्स आहे. म्हणजे पेट्रोलची कॉस्ट जर आपण घरली अगदी त्या आंतरराष्ट्रीय काल्पनिक किमतीला जरी धरली तरी समजा ती 35 रुपये असेल तर पेट्रोल आपण जर 82 रुपयाला विकत असू तर हा जो 50 रुपयाचा जो डिफरन्स आहे 50 किंवा काय 47-48 रुपयाचा म्हणजे 150% आपण टॅक्स घेतोय पेट्रोलवरती. पेट्रोल विकण्यासाठी डिझेलवरती साधारण 100% घेत असू. त्यांना बोलू द्या, मग तेच तर आम्ही मानतोय ना. मग काय विनोद झाला? 28% करा म्हणजे लोकांना सूट मिळेल. तेच सांगतोय ना मी. मी कमी करायच म्हणतोय. विनोद काय करताय तुम्ही? साहेब अहो विनोदच आहे ना तुम्ही बोलताय तो. आम्ही सांगतोय कर कमी करा, तुम्ही सांगताय की सरकारला उत्पन्न पाहिजे म्हणून कर तेवढाच ठेवला पाहिजे आणि तुम्ही स्वतः सांगताय की जीएसटी. मग जीएसटी म्हणजे काय जादू आहे का? 100-120% कर 28% केला तर सरकारला कर उत्पन्न कमी मिळेल ना?
मग तुम्ही काय सरकारचं मग तेच तर आम्ही मागतोय. मग तुम्ही म्हणा ना की तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे म्हणून तुम्ही आम्ही म्हणताय ते चूक म्हणजे मंत्री कर कमी कमी करणार नाही आणि म्हणताय की जीएसटी लावू म्हणजे मी म्हणत नाही. पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान जे बोल अर्थमंत्री अरुण जेटली आणि तेच बोलतायत. मला या प्रश्नाचं उत्तर द्या. कोणी म्हणत सर मुद्दा बरोबर मला दोघांचाही मुद्दा कळलेला आहे. माझ्या या प्रश्नाचे सरकार कमी माझ्या प्रश्नाची म्हणू द्या तर ते नुकसान भरून कोण काढणार आहे. शेवटचा एक मिनिट उरलेला आहे. मी जातोय निळू दामले सरांकडे. सर इतकं मोठं नुकसान देशाला परवडणार आहे का आणि मग पुन्हा जी चूक काँग्रेसनी केली होती ती चूक भाजप करायला चालली आहे का निवडणुकांच्या तोंडावर. काय बोलताय काय तुम्ही. मी एक तुम्हाला सांगू. प्रथम म्हणजे हे जीएसटी बद्दल जे हे जीएसटी बद्दल जे सिरसाट बोलतायत ना ते काय बोलतायत ते त्यांनाच कळत नाही. कुठल्या कर घेणार सरकार जीएसटी मध्ये सर्व कर नीटपणे राज्य आणि केंद्र सरकार एकत्रितपणे लावण्याची जीएसटीची पद्धत आहे बरोबर. आता ते म्हणतात त्यानुसार जर समजा पेट्रोल दर कमी करायचा असेल 150 वरून जर 28% आणला तर त्याचा अर्थ कमी करणं झालं ना कर. आता जर तुम्हाला कर जीएसटी मध्ये कमी करायचा तर आताही कमी करू शकता तुम्ही. कर कमी केला तर त्याला तुम्ही म्हणता की लोकांना तुम्ही आमिष दाखवलं म्हणून. मला असं वाटतं की त्यांचे फार घोटाळे आहेत. त्यांना त्यातलं काही कळत नाही आणि कायम ते सलाईन इंजेक्शन सोसायचं लोकांनी सोसायचं. हे जे सत्तेत असलेली माणसं सोसत नाही आहेत. सत्तेत असलेल्या लोकांची दिल्लीमध्ये करोडो रुपयांची खाली आहेत. जे ज्या सगळ्या लोकांनी सोसलं यांनी नाही करत फिरतात उत्तम प्रकारे. जीएसटीला आपला विरोध आहे. जीएसटीला विरोध नाही. सांगायला विरोध आहे. जीएसटी नीटपणे करायला जीएसटीला नीटपणे करायला पाहिजे. तेव्हा टीथिंग प्रॉब्लेम येतात. आपल्याकडे शेवटची सेकंद राहिलेली आहे. तुम्हाला तुमचा मुद्दा तुम्हाला पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीमध्ये कपात करायची कमी काय असतील तर जीएसटी हा एकमात्र पर्याय आहे का. अनिल देशमुख अगदी शेवटची काही सेकंद उपाय सुचवा. निळू दामले साहेब अजित अभ्यंकर साहेब अतिशय चांगल्या शब्दात सांगतायत पण भालचंद्र साहेबांना लक्षात येतच नाही काय प्रश्न आहेत. मी साधं सांगतो आपल्याला की आज पेट्रोलची अंदाजे किंमत समजा 30 रुपये पकडली तर 51 रुपये फक्त टॅक्स आहे. 25 रुपये केंद्र शासनाचा टॅक्स, राज्य शासनाचा 26 रुपये टॅक्स, त्याच्यामुळे 82 रुपयावर पेट्रोल गेलाय. हा टॅक्स कमी करा तुम्ही तेव्हा ग्राहकांना कमी दरामध्ये पेट्रोल डिझेल मिळेल. अगदी बरोबर पाहिजे असेल तर अपेक्षित आहे तेव्हा करायचे. मात्र कदाचित वेगवेगळ्या पक्षात असल्यामुळे त्यांची भूमिका ही एकत्र पटत नाही असं तरी सध्या दिसतंय. जीएसटी जर खरोखर पेट्रोल आणि डिझेलला लावली तर पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी होतील का की पुन्हा एकदा आगामी निवडणुकांच्या तोंडावरती पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी करून ग्राहकांना आजचे दिन आणलेत असं आश्वासन भाजपा देणार आहे का हाच खरा प्रश्न आहे. लक्षवेधीमध्ये वेळ झालेली आहे इथेच थांबण्याची. पाहत रहा जय महाराष्ट्र न्यूज.